अस्सलामुअलैकुम। आज आपण शब्द तयार करणे याचा भाग सहा अभ्यासणार आहोत। भाग पाच मध्ये आपण दोन मात्रे जोडायचे शिकलो होतो आणि तुम्हाला मात्रे जोडायचं स्वाध्यायही दिला होता। तो स्वाध्याय तुम्ही व्हिडिओ पॉज करून तपासूही शकता। आजच्या भाग सहा मध्ये आपण एक काना एक मात्रा जोडायचे शिकणार आहोत। तर चला मग बघूया आपले आजचे अक्षर। आपले आजचे अक्षर आहे ओ, म्हणजे एक काना एक मात्रा, त्याचा आवाज आहे ओचा। याचबरोबर अजून कोण कोणते अक्षर आहेत? ध, य, फ, ज आणि श। आपण एक काना एक मात्रा जोडण्याआधी आपण आपले आजच्या अक्षरांची उजळणी करूया। ओ ओ ओ ओढ आणि ओ ओ ओढा। ह ध ध धोती, ध ध धबधबा। य य य यज्ञ आणि य य याक। फ फ फ फणस, फ फ फूल। य ज ज जहाज आणि ज ज जिरा। श श श शेळी आणि श श शहामृग। आता आपण या अक्षरांना ओ म्हणजे एक काना एक मात्रा जोडून वाचूया। ध धला एक काना एक मात्रा धो। य यला एक काना एक मात्रा यो। फला एक काना एक मात्रा फो। जला एक काना एक मात्रा जो। चला एक काना एक मात्रा शो। आता मी तुम्हाला एक काना एक मात्रा जोडून शब्द तयार करून दाखवते। तुम्हीही अशाच प्रकारे नवीन नवीन शब्द तयार करून सराव करा। र ला एक काना एक मात्रा रो। बरो ब र बरो बर। पुढे आहे तला एक काना एक मात्रा तो। ल तोल। अला एक काना एक मात्रा ओ। ल ला काना ला ओ ला। तला एक काना एक मात्रा दो। घला एक मात्रा दो घे। हला एक काना एक मात्रा घो। डला काना डा घोडा। हला एक काना एक मात्रा सो। डला काना डा सोडा। ओ ढला काना डा ओ ढा। रला काना रा ह। तला एक काना एक मात्रा तो। राह तो। अ र तला एक काना एक मात्रा तो करतो। रला एक काना एक मात्रा रो। ह न रोहन। मला एक काना एक मात्रा मो। र मोर। कला पहिली वेलांटी की। लला एक काना एक मात्रा लो किलो। अशाच प्रकारे तुम्हीही आता तुम्हाला स्वाध्याय देते तुम्हीही अशाच प्रकारे एक काना एक मात्रा जोडा। उदाहरणार्थ अक्षरांना क क ते ज्ञ पर्यंत। क ला एक काना एक मात्रा को। अला एक काना एक मात्रा खो।
आणि ग ग ला एक काना एक मात्रा गो, घ ला एक काना एक मात्रा घो। हे मी उदाहरणार्थ दाखवले आहे, तुम्ही ही क ते ज्ञ पर्यंतच्या अक्षरांना एक काना एक मात्रा जोडा आणि सराव करा आणि नवीन शब्दही तयार करा। तर मग आपण भेटूया आपल्या पुढच्या भागात। धन्यवाद।